अगं इथे ताट घेऊन कशाला आलीस? मी आत आली असते की. असू दे गं, पाय दुखतायत ना तुझे. आणि तुला कधी कधी झोपाळ्यावर बसून जेवायला आवडतं ते माहिती आहे मला. तू इथं आलीस तेव्हा श्रद्धा होती, सुनीला होती. आता श्रद्धा कोल्हापूरला गेली, सुनीला लग्न होऊन सासरी गेली, मधू कामाला लागली. एक एक पाखरं घरट्यातून उडून जायला लागली आणि मी मात्र सगळा उलटा प्रवास करून परत इथेच आले. असं नको बोलूस ग, त्या तिघी नाहीत म्हणून कामाचा ताण तुझ्यावर खूप पडतो. मधूच्या कामाच्या वेळा अशा आई असू दे गं. काय बोलले का कधी मी? तू बसली बघते. तुला आज चांगला धडा शिकवतो रे. कोण आहे? कसला आरडा ओरडा चाललाय? चल तू, तुला काय सांगायचं ते मालकीन बाई. खरं सांगतो तांत्या. सांग काय बोलायचं ते, आत्ता बोल इकडे. मालकीन बाई, मी खरं सांगतो मालकीन बाई, मी चोरी नाही केली. ते तात्या माझ्यावर खोटा आळ घेत आहेत. अरे वा, चोरी करूनच्या करून वर खोटं बोलतोस? अहो तात्या, मी खरंच सांगते मालकीन बाई, मी चोरी नाही केली. अगदी तुमची शपथ. वर यांची खोटी शपथ घेतोस? अरे तुला काही लाज लज्जा शरम? हे बघ, तुला काही माफी बिफी काही नाही, तुला शिक्षा व्हायलाच हवी. तुला मी पोलीस स्टेशनवर नेणार. चोरी नका बोलूच नको. तात्या थांबा, काय झालं ते मला सांगत नाही. म्हणजे काय वहिनी, मला थोडं कामासाठी बाहेर जायचं होतं म्हणून मी याला गल्ल्यावर बसवला, तर यांनी गल्ल्यातले पैसे चोरले. नाही मालकीन बाई, मी पैसे चोरले नाही. हो तात्या, राईचा पर्वत करताय. चुप, मी स्वतः पाहिलंय. वहिनी, यांनी गल्ल्यातल्या 50 दोन नोटा खिशात टाकल्या. आता बोल. होय, चूक झाली माझी. फक्त 2 दिवसासाठी मला पैसे हवे होते. परवा बँकेत तर पैसे मिळणारच होते. माझी बायको फार आजारी आहे हो, तिच्या औषध पाण्याला मला पैसे हवे होते. अरे पण तू हॉटेलच्या गल्ल्यातले पैसे न विचारता का घेतलेस? मला विचारायला नको. तात्या तिथं होते, त्यांना विचारायचं. आम्ही दिले असते पैसे. चूक झाले माझी, पुन्हा असं करणार नाही. एकदा मला माफ करा. काही नाही, तुला माफी विफी काही नाही. पोलिसांचे रट्टे खाल्ले ना म्हणजे समजेल तुला. तात्या, माणसाला मोह होऊ शकतो, माणूस चुकू शकतो, पण याला तुरुंगात टाकलं तर याची बायको पोराबाळांना कसं पोसेल? जाऊ दे, सोडा त्याला. अगं आई, हेच चुकतं तुझं. मुलं बाळ आहेत म्हणून माफ केलं ना तरी सुद्धा त्याला संधी मिळाली की पुन्हा तो चोरीच करणार. अगं नोकरी एक गेली दुसरी मिळेल, पण माणसाला चोरीची सवय लागली ना की माणूस पुन्हा पुन्हा चोरी करतो. त्याला शिक्षाही व्हायलाच हवी. मी पण तेच म्हणतोय. वहिनी, तुम्ही काही काळजी करू नका, मी याला पोलिसातच देतो. बघतो मी आता काय ते. 100 रुपये चोरले म्हणून तुम्ही मला पोलिसात देताय? आणि तुम्ही तर मोठी चोरी करताय ना मग. चुप, स्वतःचा गुन्हा झाकण्यासाठी माझ्यावर आळ घेतोस? तुला तुरुंगातच टाकतो. था तुरुंगात, तुम्ही सुद्धा याल बरोबर. तो वरतून सगळं बघतोय. तुझा आता चांगलाच माज उतरवतो रे. चल तू. तात्या, काय तमाशा चालवलाय? मी सांगितलं ना, सोडून द्या त्याला. अगं आई, तुला कळत कसं नाही? मंगल, तात्या तुम्ही जाऊ शकता. चल रे. हे बघ मंगल, माग मी अशोकला सुद्धा सांगितलं होतं, हे घर माझं आहे, यांच्या पश्चात ते मला सांभाळायचे. तेव्हा निर्णय मी घेणार. निर्णय घेताना मी फक्त एवढाच विचार करते, या प्रसंगात हे असते तर कसं वागले असते. आणि मला खात्री आहे, मी जो निर्णय दिला तोच निर्णय त्यांनी दिला असतो. तेव्हा मी एकदा निर्णय दिल्यानंतर त्यावर तुम्ही कुणी बोलायची गरज नाही. तात्या होते म्हणून मी थांबले. पुन्हा असं होऊ देऊ नकोस. मी अशोकला सोडून आले, मला जायला स्वतःचं घर नाही म्हणून तू असं बोलतेस मला? मुळीच नाही. या घरावर जसा इतर मुलींचा अधिकार आहे तसाच तुझाही अधिकार आहे. मात्र या अधिकाराच्या मर्यादा ओलांडू देऊ नकोस. अशोक तुझ्याशी वाईट वागल्यामुळे तुझ्यात जो कडवटपणा आलाय, तो कडवटपणा घेऊनच तू इतरांच्या अपराधाकडे पाहतेस. मी मात्र आईच्या मायेनं पाहते. तुझ्या स्वभावातला ओलावा निघून गेलाय, उरलाय तो फक्त कडवटपणा. त्या कडवटपणाचा दिव्यावरही परिणाम होतो.
अशोकच्या विरोधामध्ये तू इतक्या थराला जातेस? अशोकच्या विरोधात तू कोर्टात त्याच्याबद्दल काय सांगणार? त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे कसे उडवणार? सांग ना मला। आता हा विषय नको ग। नको कसा? त्या विषयाची विषाची छाया तुझ्या स्वभावावर आयुष्यावर पडलीय। ती कटुता ओकून टाक, मन मोकळं कर मंगला, नाही तर जगणं अशक्य होईल। सगळ्या जगावर काढू नकोस। दिव्याची छोटीशी सुद्धा चूक तुला सहन होत नाही। अगं, पत्नीमध्ये अहंकार राग असू शकतो, पण आई म्हणजे माया, आई म्हणजे क्षमा, ते विसरू नकोस मंगला। इन्स्पेक्टर साहेब, बसलात का? उठा। अरे, आता माझ्या खुर्चीत मी नको बसू तर काय तुम्ही बसणार? बरं, या या बसा, या माझ्या खुर्चीत या बसा। बसून काय करू, तुम्हाला आत्मे टाको। तुमची तीच इच्छा दिसते। अहो हवालदार, आम्ही तुम्हाला जीव तोडून सांगतोय, आम्ही तो ट्रक पाहिलाय आणि अजून तो तिथंच आहे रस्त्याच्या कडेला। कृपया ताब्यात घ्या। तुम्ही तो ट्रक पाहिलाय, इथं येऊन आम्हाला वर्दी दिलीत, आता तुम्ही जाऊ शकता। नाही, पुढे काय ऍक्शन घ्यायची ते आम्ही बघू। कळलं? निघा। नाही, तो ट्रक तुम्ही ताब्यात घेतल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही। बघ, बसा इथंच। कांबळे, बसा। काय बसा? ही काय धर्मशाळा आहे? हे पोलीस स्टेशन आहे। आता इथं पाटी लावायला हवी, कामाशिवाय बसू नये, कामात व्यत्यय आणू नये म्हणून। इन्स्पेक्टर साहेब, आम्ही कामात व्यत्यय आणत नाही आहे, आम्ही तुम्हाला मदतच करतोय। पण तुम्ही जागेवर हलाल तर ना। हे बघा, तो ट्रक पकडणे एवढं एकच काम नाही आम्हाला, इतर बरीच काम आहेत, त्यात स्टाफ कमी आहे, शिवाय तुमच्यासारखी माणसं आहेतच आम्हाला त्रास द्यायला। आम्ही तुम्हाला त्रास देतो नाही तर काय? आम्ही वरच्या साहेबांचा नंबर द्या, मी आता त्यांच्याशी बोलणार आहे। बोला, काय नंबर आहे? हो, रिसिव्हर खाली द्या, खाली द्या रिसिव्हर। तुम्हाला साहेबांचा फोन नंबर हवा असेल ना तर टेलिफोन डिरेक्टर बघा, आणि फोन करायचा असेल ना तर इथून नाही, बाहेरून पीसीओवरून करा। चला निघा, निघा तुम्ही। हा तुमच्या घरचा फोन आहे का? माझ्याकडचा फोन आहे का? हा सरकारी फोन आहे आणि मी तो सरकारी कामासाठी वापरा। नंबर द्या, बोला। हवालदार, बघताय काय? पोलीस स्टेशन मध्ये शिरून दंगा केल्याच्या गुन्ह्याखाली या दोघांना आठ टाका। आठ टाका या दोघांना। वंदना, वंदना, वंदना। अगं, किती हाका मारतोय मगासपासून मी तुला, तुझं लक्ष कुठे आहे? काय काय काम आहे? काय काम आहे? तुला भेटण्यासाठी काम असायलाच हवंय का? अगं, सुनीलाच्या लग्नानंतर आज भेटतोय आपण। काय करायचंय भेटून? परत तुम्हाला ती फुलं देणार? अगं खरंच, तुझ्यासाठीच आणली आहेत मी, बघ ना। शी, नको येत रे मला ती। काय करू मी त्यांचं? वर्गात नेऊन सरांना देऊ का मॅडमना देऊ आंबाड्यात खोवायला? वंदना, हीच फुलं तुला पूर्वी केवढी आवडायची ग। हो आवडायची, पण आता मला ती नाही आवडत। एखादी गोष्ट आवडते म्हणजे ती कायम आवडत राहिलीच पाहिजे का? हे बघ, मला आता क्लासला जायला उशीर होतोय, तुला काय काम असेल तर बोल, नाही तर मी चालले। वंदना, म्हणजे या फुलांसारखा तुला माझा पण कंटाळा आलाय वाटतं? हो, तसं समज पाहिजे तो। हे बंधू, हाय,
आता तुझं काय काम आहे? माझं कुठे काय काम आहे, मी फक्त आहे म्हटलं तुला. काय रे, परीक्षा दिलीस ना, पास झालास ना त्याच्यात, मग रोज रोज येऊन कॉलेजमध्ये फेरे कशाला मारतोस? काय कामधंदा नाही तुला? बंधू, अगं मी नीताला भेटायला आलोय, ती आली का कॉलेजला? ए, मी काय नीताला खिशात घेऊन फिरत नाही. डोकं फिरलं का बोलतेस? डोकं फिरलंय माझं. वंदना, तुझी तब्येत बरी दिसत नाही मला वाटतं. तू परत का आलास? आणि माझ्या तब्येतीचं तुला काय करायचंय? तू डॉक्टर आहेस? वंदना, आज तुझा मूड चांगला दिसत नाहीये. आपण आपण नंतर भेटू. मला तुला कधीही भेटायला वेळ नाहीये, मी चालले. ही अशी का वागली रे? पण मी तुला का सांगतोय, हा हा गे झोपडपट्टीतल्या आंदोलनाचा तिथे नाही रे, त्या गठ्ठ्यात ठेव. ओके. आणि हा गे उद्घाटनाचा. नाही नाही, थांब, तो नको, तो नको. हा खुल्या रेल्वे क्रॉसिंग मुळे झालेल्या अपघाताचा ठेव. हा एक मिनिट. हॅलो. हॅलो, श्रद्धा आहे का? हा मी श्रद्धा बोलते. श्रद्धा, मी नितीन बोलतोय. हा बोल. नीताचं कॅलेंडर झकास झालंय, सगळ्यांना आवडलंय ते. बर बर. ते कॅलेंडर बघून बऱ्याच एजन्सीजनी नीताचा कॉन्टॅक्ट नंबर मागितलाय. मला जरा घरचा नंबर देतेस का? नाही नाही, घरचा नको. तू असं कर, त्यांना माझा इथला किंवा रूमवरचा नंबर दे, मी त्यांच्याशी काय ते बोलेन आणि गरज वाटली तर नीताला कळवेन, ठीक आहे? पण त्यांचं डायरेक्ट नीताशी बोलणं झालं असतं तर? सुरेश, सुरेश अरे तू काय करतोय या फोटोंचं? मी कुठे काय करतोय, मी नुसते बघतोय. हे तू बघतोयस? मी आणि तुषारने इतका वेळ योग्य अयोग्य फोटो वेगवेगळे काढले होते, तू सगळे एकत्र कसे केलेस? मग त्यात चिडण्यासारखं काय आहे? आपण परत वेगवेगळे करू. माझ्या कामात लुडबुड केलेली मला बिलकुल आवडत नाही. पण मला ती आवडते ना. हे बघ, मी चिडीन आणि वाटतेल ते बोली ना. मला तेही आवडतं. तुझ्याशी वाट कोण घालणार? शेवटी माझी कामं मलाच करायला पाहिजे. ए मध्या, फोन घे ना. ए नीता, जरा खालती आहे फोन घ्यायला. तुला कशाला बोलवते, तू इकडे बसली आहेस ना? तू पण बसली आहेस ना? पण काय गं, तुम्ही दोघी समोर बसल्या तुम्हाला फोन नाही घेत आहेत? आदित्य निघत. हॅलो. हॅलो, कोण नीता का? हा अगं, मी सुनीला बोलते. बोल, कशी आहेस? एकदम मजेत. अगं, आम्ही परवा पिकनिकला गेलो होतो, इतकी मजा आली ना. नशीब, हनीमूनला गेला नाही पिकनिकला तरी गेला. ही हनीमून पिकनिक, कोण आहे? मला दे ना फोन. अगं ए, सुनीताईचा फोन आहे. हा हा. ए आम्हाला दे ना प्लीज, प्लीज ए दे ना. आम्हाला एकटी काय बोलत असतेस? मी किती बडबडत आहे मध्ये मध्ये. अगं दे ना, तुला काय नाही. हा हा बोल. या दोन मांजरी आहेत ना, ते भांडत आहेत. दे ना अगं लवकर. हा हा. नीता फोन दे. ए सुनीताचा फोन आहे, मला द्या बघू. परवाचा फोन मला मिळाला नाही. आई, आम्ही इकडे नंबर लावलाय. नंबर कसला लावतेस? ए फोन दे इकडे. आई मी बोलते ना. खूप बोललीस. ते बघू इकडे. आई, आई कशी आहेस? मी ठीक आहे, तू कशी आहेस गा? एकदम मजे. आम्ही परवा पिकनिकला गेलो होतो, खूप मजा आली. हो, अभिषेक कसा आहे गा? खूप छान, माझी खूप काळजी करतात. तुला संसारात काही कमी नाही ना ग? काहीच नाही. एक तुमचा सहवास सोडला ना तर मला काहीच कमी नाही. अगं आई, मी ना इथे थोडं फर्निचर घ्यायचं म्हणत होते. फर्निचर कशाला ग? अगं घरात डायनिंग टेबल, खुर्च्या काहीच नाही आहे. कोणी पाहुणे जेवायला बोलवायचं म्हटलं ना तर खूप पंचायत होते. अभिषेकच्या बँकेतून कर्ज काढून घ्यायचं म्हणते. अगं कर्ज काढायची काय गरज आहे, नवीन कशाला घ्यायचं? इथे आहे ते घेऊन जा. काय पाठवतेस तिकडे? अगं डायनिंग टेबल आणि खुर्च्या. काही नाही ग, ही बंधू मध्ये मध्ये बडबडतीये. अगं जेवायची वेळ झाली आहे, अभिषेकला भूक लागली असेल. मी ठेवते हा फोन आता, तू जपून राहा बरं का? बर बर. किती मध्ये मध्ये बडबडता ग? अगं आई, पण तू तिकडे काय काय पाठवतेस? डायनिंग टेबल, खुर्च्या. अगं मग आम्ही इकडे कशावर बसून जेवणार, जमिनीवर? डायनिंग टेबलवर बसून कधी जेवता ग तुम्ही? एक तर टी व्ही समोर बसलेले असता, नाही तर झोपाळ्यावर. बरोबर आहे. आता तुला तीच लाडकी वाटणार, ती सासरी गेली आहे ना. आम्ही मात्र सगळ्या तोडक्या. पाठव पाठव, सगळं तिकडे पाठव. डायनिंग टेबल पाठव, खुर्च्या पाठव, हा वरचा टीव्ही पाठव, झोपाळा पण नेऊन टाक.
पाठवीन बरं, पाठवीन. तिला गरज पडली तर सगळं पाठवीन. असं काय तू बोलतेस? मी तुम्हाला सांगते, आईला ना हल्ली श्रद्धा आणि सुनीताई या दोघीच लाडक्या राहिल्या आहेत. आपण मात्र सगळ्या दोडक्या. ने ने सगळं नेऊन दे तिकडे. अगं दोडक्यानो, तुम्हाला इथं काय कमी आहे ग? उगच फिरफिर करतात त्या. चला जेवायला. डायनिंग टेबलावर नको किंवा टीव्ही समोर पण नको. आणि या झोपाळ्यावर तर नकोच नको. आत्तापासून आपल्याला सवय नको करायला. उगाच टोमणे मारू नका. आपल्या घरात जरुरीपेक्षा जास्ती सामान आहे. माणसं कमी झाली आहेत, आणखी होणार आहेत, वाढणार नाही आहेत. सुनीचा वाढता संसार आहे, तिला शून्यातून सगळं उभं करायचंय. आपण तिला थोडी मदत केली तर बिघडणार आहे का? शिवा गाई लेक्चरच देत असते काय. ए आई हल्ली बदलली. बदलली नाहीये, बिघडली आहे. बिघडली पण नाहीये. आई आई आणि बाबा असं दोन्ही करण्याचा प्रयत्न करते. ए नीता चल ग पानं घ्यायला. मला जरा वॉश घ्यायचं. असं देते. वंदू तू चल. ए मला ना बरं वाटत नाहीये, जरा गरगरल्यासारखं होत आहे. आय सी. काम काढली ना की हिला नेहमी गरगरल्यासारखं होत असत. हो, आणि काम काढली ना की हिला कायम आरशासमोर जाऊन वॉश घ्यायचा असतो. तू गप्प बस, मला हात धुवायचे. तू गप्प बस, आपल्याला तिकडे फोटो सेशन नाही करायचंय, जेवायचंय. काय तुम्हाला? हो हो नाही मी करतो. अहो मीच करणार, दुसरं कोण करणार? हा हो. एक माणूस काही धड कामाचा नाही, नुसते पोळ पोसलेत पोळ. खायला कार आणि धरणीला भार. अरे सगळी कामं मीच करायची तर हा पांजर पोळ पोसल्या कशासाठी? हॅलो कोण? हां नाना शितोत. हां द्या, त्यांना पाठवून द्या. या नानासाहेब, या 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 या. अहो म्हणलं इतके निरोप पाठवून तुम्ही येत आहे की नाही? का म्हणलं तुम्हाला पालखी पाठवायला पाहिजे. हां असं उभे का आमच्या समोर? तुम्ही जर असे उभे राहिलात ना तर आपल्या मतदारांना वाटेल की तुम्ही आमच्या विरोधात उभे आहात म्हणून. अहो काहीतरीच काय. बसा बसा. आणि असे अवघडून काय बसतंय? रिलॅक्स, एकदम नीट टेकून बसा मागं. बर काय घेणार, थंड का गरम? खरंच काही नको. अहो तुमचा निरोप आला तेव्हा मी तुमच्याच कामात व्यस्त होतो. तुमचंच फार्म हाऊस चकाचक करायचंय ना. मग झालं का ते? अहो नाही ना. अहो अशा अडचणी येत गेल्या की नाचताय ना अंगण वाकडं. नाही तसं नाही हो. अहो खरं म्हणजे तुमच्या फार्मच्या कामासाठी मी सिमेंट पण पाठवलं होतं, पण घडलं भलतंच हो. आता एक वाईट बातमी सांगायची होती तुम्हाला. हा ना, इथं कधीतरी तुम्ही गेल्या काही दिवसात चांगली बातमी घेऊन आलाय? अहो नसेल हो मी तसं काही केलं, पण आता कसं कसं सांगू तुम्हाला? काय सांगणार तुम्ही? तुम्ही पाठवलेला ट्रक हा जप्त झालाय हेच ना? तुम्हाला कसं कळलं? हे बघा नाना, तुम्ही तिकडे साईटवर उन्हात उभं राहून जेव्हा रेती आणि वाळूमध्ये काम करत असताना, तेव्हा इकडे आम्ही केबिनमध्ये बसून समाजाची सेवा करतो, हे केवळ नशिबामुळे घडतं असं म्हणायचं का तुम्हाला? अहो तसं नाही हो मला म्हणायचं. मग पण तो ट्रक? तो ट्रक दिनकरला उडवणारा, सिद्धेश्वर व्यंकटगिरीवाला. म्हणजे हेही तुम्हाला कळलंय? हे बघा नाना, तो ट्रक कोणालाही दिसू नये असं मी तुम्हाला बजावून सांगितलं असताना सुद्धा तोच ट्रक सिमेंट भरून आमच्या फार्म हाऊसवर येतो कसा? अहो नाना, तुमचं डोकं एका सिमेंटचं रिकामं झालेलं पोतं. अहो तसं नाही हो, तुमचंच काम लवकर व्हायला पाहिजे म्हणून रेस्ट हाऊसच्या कोट्यामधलं सिमेंट पाठवायला सांगितलं, पण तो मूर्ख सप्लायर त्या कामासाठी नेमका तोच ट्रक वापरेल हे कोणाला माहीत होतं? तो मूर्ख आहे, पण तुम्ही तर स्वतःला शाणे समजता की नाही? तुम्ही काळजी घ्यायला नको का नाना? आता तो ट्रक कोणी पकडलाय ठाऊक आहे का तुम्हाला? म्हणजे इथले पोलीस नाही आहेत, कुणी बाहेरचे अधिकारी आहेत म्हणे. पण मी काय म्हणतो, तुम्ही काहीतरी रदबदली करा, नाहीतर चारा चारून हे प्रकरण मिटवलं. ते शक्य नाही नाना. पोलिसांमधनं आत्ताच फोन आला होता. तो म्हणलो तर एकदम कडक मनुष्य आहे, पैशाने विकला जाणारा मनुष्य नाहीये तो. अहो तुम्ही ठरवलं तर तुम्हाला काहीही अशक्य. नाना सगळं मीच करायचं का? मग तुम्ही लोक कशासाठी आहात? हे बघ नाना, समाजात माझी एक पोझिशन आहे,
आणि तो मेहलोत्रा तो सुद्धा प्रिन्सिपलवाला मनुष्य आहे. कळलं ना? मी त्याच्या समोर जाऊन अशी रदबदली करायला लागलो ना तर माझीच पोझिशन ऑकवर्ड होईल. मी एक सच्चा प्रामाणिक असा एक समाजसेवक आहे अशी माझी प्रतिमा आहे हे तुम्ही जाणताच. तेव्हा हे ट्रकचं प्रकरण आहे ते तुमचं आहे, ते तुम्ही निस्तरायचं नाना. कळलं? ते प्रकरण जो उद्या माझ्या गळ्याशी आलं ना तर माकडीण आणि तिचं पिल्लू याची गोष्ट तुम्ही जाणता नाना.